त्या बाईबद्दल चर्चा करतात आणि उठताना काय म्हणतात, जाऊ दे बाईन आपले काय कर नाही, असंच म्हणता का नाही तुम्ही? एक तास त्या बाईबद्दल चर्चा करतात, एक तास, मग काही करणं जर नाही होतं तुमले तर मग एक तास काय चालू राहील? हा बरोबर आहे का नाही? म्हणून हा विधी तिला सांगितला, परमेश्वराचं नामस्मरण तिला करावं लागेल, परमात्मा गोपाळ कृष्णांचं भक्ती तिला करावं लागेल. ठीक आहे म्हटलं महाराज. त्याने आपले अश्रू पुसले, घरी गेला, पत्नीच्या हातात फळ दिलं, पत्नीला सांगितलं की म्हटलं हे फळ खा, एक वर्षाचं कडकडीत आचरण कर, खोटं बोलू नको, वाईट वागू नको, साडी चुगली करू नको, बायांजवळ बसू नको, नामस्मरण कर, देवधर्म कर, साधू संतांची सेवा कर. धुंदुली मात्र या वेगळी होती, तिला चहाडी चुगली करायचं आवडाय, करायला आवडायचं, खोटं बोलायला तिला आवडायचं. आता तिने ते फळ हातामध्ये घेतलं, एका शेजारच्या बाईला विचारलं आणि शेजारच्या बाईला विचारलं, म्हटले का ग पुत्र प्राप्ती होणं म्हणजे कसं असतं? शेजारच्या बाईने सांगितलं, बाई फार भयानक असत, 9 महिने 9 दिवस त्या बाळाला पोटात घेऊन फिरावं लागतं, प्रसूतीच्या वेळेस प्रचंड वेदना होतात, कदाचित आईचा मृत्यू होण्याची सुद्धा संभावना असते. धुंदुरीने विचार केला, जर मुलगा झाल्यामुळे, मुलगा किंवा मुलगी संतान प्राप्तीमुळे जर एवढं दुःख जर आपल्या पदरामध्ये पडणार असेल तर कशाला हवंय तो मुलगा किंवा मुलगी, आपलं बरं आहे ना असंच चाललंय. तिला या मुला बाळामध्ये इंटरेस्ट नव्हता, रुची नव्हती. आता तिने ते फळ गाईला टाकून दिलं आणि आपल्या बहिणीला निरोप पाठवला, तिची बहीण गरोदर होती, बहिणीला सांगितलं की म्हटले तुला मुलगा झाल्यानंतर मुलगा मला दे. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी पोटावर एक पट्टी बांधली. पतिदेव घरी आल्यानंतर पतिदेवाला त्या आत्मदेवाला सांगितलं, म्हटलं अहो ऐकलंस तर काय झालं? अगं काय झालं? अहो तू संन्याशी मोठा पॉवरफुल आहे. म्हटलं काय झालं? तुम्ही काल फळ दिलं आणि आज दिवस गेले, मला जडजड वाटतं, दिवसांमागनं दिवस जात होता, पोटावरचा कपडा वाढत होता. 9 महिने 9 दिवस झाले आणि आता तिकडे बहिणीला मुलगा झाला, बहिणीच्या मालकाने तो आणून दिला, त्या मुलाच्या बदल्यात मीही काही द्रव्य दिलं आणि तो बहिणीचा मुलगा आपल्या नवऱ्याला दाखवला की मला मुलगा झाला. आता धुंदुलीचा मुलगा, त्याचं नाव धुंदुकारी असं ठेवण्यात आलं. ज्या दिवशी बहिणीला मुलगा झाला त्याच दिवशी गाईला सुद्धा मुलगा झाला. तो हुबेहूब माणसासारखा होता, त्याचे कान फक्त गाईसारखे होते, म्हणून त्याचं नाव गोकर्ण ठेवण्यात आलं. आणि आता हे दोघही मुलं बऱ्यापैकी मोठे होऊ लागले. धुंदुकारी हा बऱ्यापैकी आगाऊ होता, मुलांमध्ये खेळायला जायचा, गोट्या खेळायचा, कॅरम खेळायचा, भोवरा खेळायचा, अजून काय काय खेळ असतील, पबजी खेळायचा, कोणते गेम येत, फ्री फायर खेळायचा, होते का तेव्हा मोबाईल, फ्री फायर नंतर अनेक गेम खेळायचा. वाईट व्यसनांच्या आता तो आहारी जायला लागला, आईचं ऐकत नव्हता, वडिलांचं ऐकत नव्हता, वडील शासन करायला गेले तर आई मध्ये यायची, शांत बसा, एकच तर मुलगा आहे आपल्याला. इकडे गोकर्णाला सुद्धा आता आत्मदेवाने, आत्मदेवाला वाटायचं, तळतळ वाटायची की आपल्या मुलं चांगल्या संस्कारात घडले पाहिजे. दोघांनाही त्यांनी गुरुकुलामध्ये पाठवण्याची व्यवस्था केली, परंतु आईच्या नकारामुळे धुंदुकारी हा घरीच राहिला. गोकर्ण मात्र काशीला गेला, गुरुकुलामध्ये आता तो वेदांचा अभ्यास करायला लागला. इकडे मात्र धुंदुकारी मोठा होत होता, चोऱ्या करायला लागला, लबड्या करायला लागला, त्याचे पापकर्म वाढायला लागले. दिवसांमागनं दिवस जात होते आणि एके दिवशी त्याने वडिलांना मारलं. वडिलांना मारल्यानंतर आता नेमकं त्याच दिवशी गोकर्ण घरी आला आणि गोकर्ण घरी आल्यानंतर गोकर्णाने सांगितलं की म्हटले पिताजी तुम्ही दुःखी आहात. हो मी दुःखी आहे रे बाळा. का? अरे मी ज्या बाळाला जन्म दिला ना, ज्या मुलाला जन्म दिला ना, त्याच्यात हातचा मला जर मार खायचा असेल तर माझ्यासारखा आभागी भाग बाप कोणीच नाही. पिताजी तुम्ही आता निवृत्त व्हा. बघा तुम्ही आपल्या भागामध्ये पद्धत नाही, परंतु काही भागामध्ये अशी पद्धत आहे, संपूर्ण जेवण आटोपलं की मग शेवटी भात वाढला जातो.
काय वाढला जातो काय वाढला जातो बस ना बाबू बस ना खाली बस इकडे चल चल माझ्या सारखाच येतो मी असंच दिसायचो लहानपणी गिफ्ट कॉपी तुम्हाला कथा झाल्यानंतर फोटो बी दाखवू शकतो काही अडचण नाही चेहऱ्यावरून अंदाज लावला असेल तुम्ही तर हा आता इकडे लक्ष द्या माझ्याकडे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणांची जाणीव त्याला झाली अभ्यासू असलेला गोकर्णाने आता आपल्या वडिलांना म्हणजे आत्मदेव ब्राह्मणाला सांगितलं म्हटले पिताश्री तुम्ही आता काय करा या प्रपंचाचा त्याग करा बघा तुम्ही रावेर यावल अशा काही भागांमध्ये पद्धत आहे जेवण झालं की मग भात येतो भात भात आला म्हणजे समजून घ्यायचं की आता आपण यातनं भात खाऊन घ्यायचा आणि हात धुवून टाकायचा म्हणजे जेवण झालं भात आला म्हणजे जेवण झालं तसं प्रपंचाचा एक नियम आहे प्रपंचामध्ये आपले काळे असलेले केस पांढरे झाले म्हणजे समजून घ्यायचं की आपली प्रपंचातली गरज संपली पण आम्ही त्यांना परत काळे करतो करतो की नाही आणि आमच्यासारख्याने कोणी जर सांगितलं ना आप्पा आता दीक्षा घेऊन टाका ना नाही बाबा नातू केव्हा नाही अजून बरोबर आहे कधी असं त्यांनी तेच सांगितलं की म्हटले पिताश्री तुम्ही आता नामस्मरण करा भक्ती करा श्रीकृष्ण परमात्म्याचं तुम्ही स्मरण करा आणि आता हा आत्मदेव जंगलाच्या दिशेने निघून गेला श्रीकृष्ण भगवंताची भक्ती त्याने केली आणि श्रीकृष्ण प्राप्ती त्याला झाली इकडे आत्मदेवाचं पाप वाढत होत एके दिवशी त्याने तो दारू प्यायला लागला वेश्यांकडे जायला लागला आई रागवायला गेली तर आईला विहिरीत ढकलून दिलं आता त्याच्यावर शासन करणार कोणी नव्हतं थांबवणार कोणी नव्हतं दिवसांमागनं दिवस जात होते आणि एके दिवशी तो चार वेश्या घेऊन घरी आला चारही वेश्यांना घरी आणलं सोऱ्या करायचा लबाड्या करायचा त्याच्या वाटेला कोणी जात नव्हतं त्या वेश्यांनी सांगितलं की आम्हाला भरपूर धन हवंय आणि उत्तमातले उत्तम वस्त्र आम्हाला हवे आहेत ठीक आहे म्हणे काही हरकत नाही तो गेला आणि त्याने राजवाड्यात दरोडा टाकला तिथनं तो भलं मोठं सोनं आणि साड्या वगैरे घेऊन आला ते सर्व द्रव्य पाहिलं आणि सर्व द्रव्य पाहिल्यानंतर आता या वेश्या म्हणतात विचार करतात की एवढं सर्व द्रव्य आणि आणलं तर खरं परंतु राजा याला सोडणार नाही आणि याच्यामुळे आपल्याला सुद्धा फासावर लटकावं लागेल त्यापेक्षा आपणच असं करू याचा कार्यक्रम करून टाकू म्हणजे याला मारून टाकू त्या चारही वेश्या त्यांनी आता ते षडयंत्र तयार केलं धुंदुकारी घरी आला जसा धुंदुकारी घरी आला तसा एका वेश्येने त्याचा गळा ओढणीने आवळला दुसरीने त्याचे पाय बांधले तिसरीने डोक्यात काठी घातली चौथीने त्याला घट्ट पकडलं असं चारही वेश्या चारही बाजूने त्याला पकडलेलं आहे मारण्याचा प्रयत्न करतायत परंतु मरत नाही मारण्याचा प्रयत्न करतायत मरत नाहीये एकीने त्या चुलीमध्ये असलेला तो अग्नी तो विस्त उचलला आणि त्या आत्मदे त्या धुंदुकारीच्या तोंडामध्ये टाकला आणि चडफडून त्याचा मृत्यू झाला धुंदुकारीचा मृत्यू झाला दिवसांमागनं दिवस जात होते आणि एके दिवशी गोकर्ण आपल्या घरी आला घरी आल्यानंतर गोकर्ण झोपला या वेश्या कधीच्याच द्रव्य घेऊन निघून गेलेल्या होत्या गोकर्ण झोपल्यानंतर गोकर्णाला चित्र विचित्र अशा आकृत्या दिसायला लागल्या गोकर्णाने आपल्या मंत्रांच्या सहाय्याने त्या आकृतीला बोलतं केलं आणि बोलतं केल्यानंतर त्यांनी विचारलं की म्हटले बाबा रे तू कोण आहेस
सुरुवातीला गोकर्णाला भीती वाटली,